स्वास्थ्य स्वास्थ्य रक्षण आतुरस्य व्याधि परिमोक्षः या उक्तीप्रमाण साई ज्योति हॉस्पिटल सुपर स्पेशलिटी पंचकर्म व क्षारसूत्र हॉस्पिटल मूलव्याध भगंदर व फिशर रुग्णांसाठी घेऊन आले आहे आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व वेसल सीलर जर्मनीच्या मशीनद्वारे आधुनिक उपचार पद्धती। यामध्ये रुग्णांना ऍडमिट राहण्याची सुद्धा देखील गरज नाही। तेव्हा साई ज्योति हॉस्पिटल डॉक्टर गलांडे यांचे मूलव्याध भगंदर रुग्णांसाठी एक वरदान घेऊन आले आहे। संपर्क साधित पत्ता डॉक्टर भगवान शिंदे यांच्या हॉस्पिटल समोर छत्रपती संभाजी चौक धारणगाव रोड कोपरगाव 024 23 22 44 50 व 70 30 68 30 68 डॉक्टर तुषार गलांडे व सौ काजल गलांडे। मूलव्याध भगंदर फिशर व्याधींनी त्रस्त असलेल्या रुग्णांनी आजच डॉक्टर तुषार गलांडे यांच्या साई ज्योती हॉस्पिटल सुपर स्पेशलिटी पंचकर्म व क्षारसूत्र हॉस्पिटल येथे संपर्क करून या व्याधीतून कायमस्वरूपी मुक्त व्हा। साई ज्योती हॉस्पिटल कोपरगाव। मी डॉक्टर तुषार गलांडे कोपरगाव येथे गेल्या 17 वर्षापासून साई ज्योती आयुर्वेदिक पंचकर्म आणि क्षारसूत्र हॉस्पिटल चालवत आहे। या हॉस्पिटलमध्ये मुख्यतः जुनाट आजारांसाठी आयुर्वेदिक औषधोपचार त्याचबरोबर सुपर स्पेशलिटी पंचकर्म उपचार केले जातात। त्याचप्रमाणे मूलव्याध भगंदर आणि फिशर इत्यादी गुदगत आजारांसाठी आयुर्वेदिक औषधोपचार आयुर्वेदिक क्षारसूत्र इंजेक्शन व अत्याधुनिक जर्मन व्हेसल सीलर मशीनद्वारे उपचार केले जातात। या उपचाराचा कोणताही प्रकारचा साईड इफेक्ट रुग्णांवर होत नाही। मुख्यतः गुदगत आजारांच्या विकारांमध्ये रुग्णांमध्ये जी काही भीती असते, श्वसनाचा कंट्रोल वगैरे जाईल, खूप त्रास होईल, ॲडमिट राहावे लागेल, अशा प्रकारे कोणत्याही पद्धत याची गरज पडत नाही। तसेच या आजारांमध्ये डे केअर म्हणजे सकाळी आले की पेशंट संध्याकाळी उपचार घेऊन घरी जाऊ शकतो, संपूर्णपणे निर्धोक अशी उपचार पद्धती आहे। येवला, कोपरगाव, वैजापूर, राहता, नांदगाव आणि सिन्नर तालुका वगैरे पेरीफेरीतील लोक या आजारांसाठी आपल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात। अतिशय माफक दरात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने उपचार आपल्या साई ज्योती हॉस्पिटलमध्ये केले जातात। मी परिसरातील सर्व रुग्णांना ज्यांना कोणालाही या गुदगत आजारांचा त्रास आहे, मूलव्याध, भगंदर आणि फिशर, या सर्वांना आवाहन करू इच्छितो की अशा प्रकारे काही लक्षणं असेल, असा काही त्रास आपल्याला असेल, तर आपण निश्चितच साई ज्योती हॉस्पिटलला भेट द्यावी व आपले माफक दरात उपचार करून घ्यावेत।